जुन्या आणि कर्मचाऱ्यांनी शिक्षक एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला होता त्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील प्राथमिक शाळा बंद ठेवून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांनी धरणं आंदोलन करून निदर्शन केली नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी एकोणीसशे ब्याऐंशीची मूळ पेन्शन योजना लागू करावी सर्व संवर्गातील वेतन त्रुटी दूर कराव्यात शाळांचं कंत्राटीकरण खाजगीकरण रद्द करावं सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावं अनुकंपा भरती तात्काळ करावी केंद्राप्रमाणे सर्व महिला कर्मचाऱ्यांना सवलती लागू कराव्यात शिक्षकांना कोणत्याही स्वरूपाची अशैक्षणिक कामं देऊ नयेत या मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षापासून प्राथमिक शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे आपल्या मागण्यांसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांच्या वतीनं विविध टप्प्यात आंदोलन सुरू आहे आज राज्यातील सर्वच शासकीय निमशासकीय आणि खासगी प्राथमिक शिक्षक शाळेतील शिक्षकांनी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला होता या संपाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शिक्षण आणि आरोग्यावर जी डी पीच्या सहा टक्के खर्च करण्यात यावा आणि आरोग्य सेवेचं खाजगीकरण बंद करावं आरोग्य विभागातील कामाचे तास निश्चित होईपर्यंत बायोमेट्रिक प्रणाली आणू नये केंद्राप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती बालसंगोपन रजा आणि अन्य सवलती लागू कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या या आंदोलनात महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी जिल्हा परिषद युनियन कर्मचारी युनियन जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना शिक्षक आणि शिक्षकेतर संघटना शिक्षक समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला